भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते, राज्य सचिव मंडळ सदस्य आणि राष्ट्रीय काउन्सिलचे सदस्य तथा महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सरचिटणीस कॉम्रेड नामदेव गावडे यांचे मध्यरात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, अशी माहिती कोल्हापूर जिल्हा भाकपचे सचिव कॉम्रेड सतीश कांबळे यांनी दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील बीड या गावी आजच दुपारी 2 वाजता त्यांना शेवटचा निरोप देण्यात आला. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.